stream, this line, along with these tabla sessions. So they are running parallelly from morning 4 o'clock to night 10 o'clock. Music and nature together, fantastic. And no words, I can just feel it. Here, you know, that whole immersion experience he gets, where he's with the Guruji and they are discussing and they are, you know, it's all about the music and nothing else in their lives. I think it's important to sometimes get away and have a little peace, and this is just the perfect getaway. स्ट्रक्चर आहे, हे कसं स्ट्रक्चर आहे ना, तसं स्ट्रक्चर आहे. बिल्डिंग बघितलं का बांधकाना, की बांधकामाच्या स्टेज मध्ये थांबवली तर तुम्ही राहायला गेलं तर तुम्हाला आवडेल का? त्याला सजवताना तुम्ही आणि मग जाताना राहायला, हे तुम्ही काय करता, सगळं बांधकाम करून ठेवता आणि तेच पेश करता. तसं नाही करता का कुणी? मला खूप मजा येते, कारण मी खूप दिवसांनी असं शांतपणे पहाटे 4 उठून वगैरे रियाज केलेला, सो असं रोज मिळावं अशी इच्छा आहे. दाती रकीट होते का, धीरे धीरे ती रकीट होते ना, तुझ्या तुझ्या डोक्यात ते कॉम्बिनेशन सेट आहे आता, तर त्या ते सेट इतकं सेट आहे की ब्रेन तयारच नाही तुला दुसरं काही म्हणू द्यायला. तर तू हळू प्रॅक्टिस केलीस, 100 वेळा म्हणलंस, 500 वेळा म्हणलंस की तिरकीट पण तुला हवं तेव्हा म्हणता येईल आणि कीटक पण हवं तेव्हा म्हणता येईल धीरे धीरे. बरोबर, ना
व्यक्ती कुठे वसायचं तिकडे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्रचंड भावलेली गोष्ट मला भावलेली किंवा आम्हाला सगळ्यांना म्हणजे त्यांचा जो साधेपणा होता म्हणजे इतकं जग संपूर्ण गाजवलेलं आहे एकेकाळी आणि बऱ्याच वेळा असंच बोलताना बोललं जायचं की जगातल्या प्रत्येक देशात अल्लाखांचा तबला वाजणार वाजेल असं ते म्हणायचे. एकदा तार लागली त्यांची त्याच्यामध्ये ते गुंतले कम्प्लिटली मग बाहेर माणसं येऊन बसली आहेत अजून काही कामासाठी कोणी आलंय हे ते हा ठीक आहे 5 मिनिटं जेवायला हाका मारतायत येतो ठीक आहे असं करत 3-3 तास वगैरे. हे जे होतं ना त्यांच्याकडे म्हणजे त्यांचे शिष्य हेच त्यांच्यासाठी सर्वस्व होतं खरं सांगायचं तर त्यामुळे त्यांनी ते तसं प्रेम केलं सगळ्यांवर आणि त्या प्रेमामुळेच हे आज आपण इथे समजलो. आम्ही तिघे जण आता शेवटचं थोडस वाजू. ही एक नाजरीची पद्धत इथे अनुपनं सुरू केली आहे. खूप छान पद्धत आहे पण म्हणून बसतोय. I think this is the best avenue to connect to nature, music and dance together. It is an amazing combination and in our day-to-day lives, I think there are so many layers of persons which we are coated with. Coming here gives you a chance to just scrap all those layers and go to your own self. So I think it's a beautiful journey towards your inner core.